माझं नाव गोविंद श्रीधर पाठक. गेल्या महिन्यातच 71 लागलं मला. वयाच्या मनाने तब्येत तशी बरी आहे. हा, गुडघे थोडे दुखायला लागले. थल्ली तुमचे 140 झाले. लिहून ठेव, मी 2 दिवसांनी देतो. उशीर झाला भाऊ यावेळी. काय झालं, पुन्हा भांडून आलात ना कोणाशी तरी? तुला माहितीये मी कोण आहे? काय करू सुहास, मी असाच आहे. असेच आवडता मला. आणि तो चष्मा द्या इकडे. आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत. माझं अकाउंट मला ऑपरेट करू दे ना. काही बोलू नका बाबा. आज त्या भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा, नंतर बोलूया का आपण. मला आवरायचं हो. सुहास, अभयला फोन लावा. अभयला, हॅलो अभय, काय झालं त्या सुहासला? हार्ट कट झाला. खून कुणाचा? माझ्या पत्नीच, माझ्या मुलाने केलंय. बाबा काय चाललंय? आपण कोर्टात बोलू अभय. सर, फारच भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची. हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो, त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो, त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो, स्वतःचं दुःख लपवून. आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकलून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत. स्वतःच्या सख्ख्या मुलाला उद्ध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही ह्या म्हाताऱ्याला? मुलगा आहे तो माझा, काय होईल त्याला याचा विचार केलायत का? त्याने विचार केला. तुझं काय होईल म्हणून पैसे मागायचे? तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. ₹4,72,86,100 हे माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि मला ते हवेत. काय अपेक्षा आहेत अशा आमच्या त्यांच्याकडनं? आम्हाला तुमचे नको पैसे, पण दिवसातना एकदा आमच्या पाठीवर हात फिरवून विचारा ना की आई कशी आहेस, बाबा कसे आहात.